परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित आहेत आणि काही वेळातच आपल्याला कळेल की आजच्या बैठकांमधून नेमकं काय फलित येते. सुरू करू का? गेले 15 दिवस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू होता आणि या संपामध्ये कर्मचाऱ्यांची जी एकच प्रमुख मागणी होती ती मागणी अशी होती की परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलीनीकरण करावं. याबाबतीत सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका वेगवेगळ्या स्तरावर मांडत होतो आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला हा विषय गेला त्यावेळेला उच्च न्यायालयाने एक त्रिसदस्य समिती बनवली होती आणि विलीनीकरणाचा निर्णय 12 आठवड्याच्या आतमध्ये या उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे समितीने घ्यावा. या समितीमध्ये मुख्य सचिव, वित्तीय विभागाचे सचिव आणि परिवहन विभागाचे सचिव अशा 3 जणांची एक कमिटी बनवली होती आणि या विलीनीकरणाचे जे विषय आहेत त्या संदर्भातलं आपलं म्हणणं त्या समितीसमोर मांडावं आणि या समितीने आपला अहवाल 12 आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे द्यावा आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या म्हणणं त्याला जोडून मग तो हायकोर्टात द्यावा अशा प्रकारचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे कामगारांनी जी मागणी केली होती की विलीनीकरणच आम्हाला हवंय याच्यावरती शासनाची ही भूमिका उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करणारी असल्यामुळे आम्ही वारंवार हे सांगत होतो की ही समिती जो निर्णय घेईल या समितीला उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत आणि ह्या समितीचा विलीनीकरणाचा जो काही निर्णय येईल तो निर्णय आम्ही मान्य करू अशा प्रकारची शासनाने भूमिका यापूर्वीच जाहीर केली होती आणि ही भूमिका शासनाची उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे असल्यामुळे या बाबतीमध्ये एक तिढा निर्माण झाला होता. कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण करावं, आमचं म्हणणं होतं की समितीच्या समोर विषय असल्यामुळे याबाबतीत राज्य सरकार निर्णय घेऊ शकत नाही. परंतु हा संप दिवसेदिवस लांबत चालला होता त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेची आणि आता शाळा चालू झाल्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांची, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जी अडचण निर्माण झाली होती आणि म्हणून समितीचा अहवाल यायला अजून बराच वेळ आहे. अशा वेळेला नेमकं काय करायचं याबाबतीत सतत आम्ही विचार करत होतो आणि नंतर या बाबतीमध्ये माननीय आमदार सदाभाऊ खोत, माननीय आमदार गोपीचंद पडळकर, माझे सहकारी उदयजी सामंत यांनी देखील यामध्ये बरंच मोठं काम केलं आणि याच्यावरती सरकारतर्फे आम्ही एक प्रस्ताव ठेवला की विलीनीकरणाचा निर्णय जर समितीने राज्य शासनाला दिला तर तो आम्हाला मान्य असेल, परंतु तो निर्णय येईपर्यंत किंबहुना तो निर्णय होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही आणि म्हणून सरकारने कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही वाढ त्यांच्या मूळ पगारामध्ये करण्यात येणार आहे. आमचा जो करार आहे कर्मचाऱ्यांबरोबर, या कर्मचाऱ्यांच्या करारामध्ये
जो डीए दिला जातो तो राज्य सरकारच्या डीए सारखा दिला जातो, जो राज्य सरकारला डीए आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो डीए आहे तोच डीए एसटीच्या कर्मचाऱ्यांना जरी दिला जातो. घरभाडे भत्ता जो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो तो देखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना तसाच दिला जातो. इन्क्रीमेंट जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलं जातं त्याप्रमाणे द्यावं याचा निर्णय मी मागे ज्या वेळेला कर्मचाऱ्यांशी बोलून हे दोन प्रश्न मिटवले होते त्यावेळेला सांगितलं होतं दिवाळीच्या नंतर तुम्ही देईन आणि तसं त्यावेळेला ते मान्यही झालं होतं. ह्या तीन गोष्टी राज्य सरकारप्रमाणे द्याव्यात असं करारामध्ये होतं. विषय होता बेसिकचा आणि म्हणून आज सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जे कर्मचारी जे 1 वर्ष ते 10 वर्ष या कॅटेगरीमध्ये आहेत या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक 5,000 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे 1 वर्ष ते 10 वर्षापर्यंत जे कर्मचारी ज्यांचा मूळ पगार जो होता ज्याचं मूळ वेतन 12,080 रुपये होतं त्याचं वेतन आता 17,395 रुपये झालेलं आहे आणि त्याचं पूर्ण वेतन जे होतं ते वेतन जे 17,080 रुपये होतं ते आता 24,594 रुपये झालेलं आहे. म्हणजे साधारण 7,200 रुपयाची वाढ. ही वाढ आज आम्ही पहिल्या कॅटेगरीमधले जे होते ज्यांना सर्वसाधारण आमच्याकडे जी काही कामगारांची मानसिकता होती किंवा जी माहिती होती की ह्या गटामध्ये फार कमी प्रमाणात त्यांची पगार आहेत आणि त्यांचा जो आक्रोश दिसत होता आणि म्हणून ह्यांच्या पगारामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. जवळजवळ 41% ही वाढ आहे आणि मला असं वाटतं की ही जी वाढ आहे ही आत्तापर्यंतच्या एसटीच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी वाढ आहे. यानंतर 10 ते 20 वर्षापर्यंत जे कर्मचारी आहेत यांच्या मूळ वेतनात आम्ही 4,000 रुपयाची वाढ केलेली आहे. त्यामुळे ज्यांचा पगार 16,000 रुपये होता त्यांचा पगार 16,000 रुपये ज्यांचं मूळ वेतन होतं त्यांचा पगार मूळ वेतनाचा 23,040 झालेला आहे आणि वाढ दिल्याच्या नंतर त्यांचा पगार आज 28,800 रुपये झालेला आहे. 20 वर्ष आणि त्याहून अधिक अशा लोकांचा जो पगार होता त्याच्यामध्ये आम्ही 2,500 ने वाढ केलेली आहे. म्हणजे ज्यांचा पगार 26,000 रुपये मूळ वेतन होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37,440 होतं त्यांचं वेतन आता 41,040 झालेलं आहे. आणि ज्यांचं वेतन मूळ वेतन 37,000 होतं आणि स्थूल वेतन ज्यांचं 53,280 होतं यांच्यामध्ये 2,500 रुपयाची वाढ केल्यामुळे त्यांचं मूळ वेतन 39,500 होईल आणि सुधारित वेतन त्यांचं 56,880 होईल. एक गोष्ट याच्यामध्ये होती की आपल्यासमोर सतत मीडियाच्या माध्यमातून की कामगारांचे 2 प्रकार होते की कामगारांचे अतिशय कमी पगार होते याची सतत आपल्यासमोर आली पण काही कामगारांचे पगार जे चांगले होते या दोघांनाही वाढ दिली गेलेली आहे. परंतु जो काही गेल्या काही दिवसातला कर्मचाऱ्यांच्या भावना आम्ही जो बघत होतो त्या भावनांचा पूर्ण विचार करून त्यांना एक अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आम्ही आज शासनातर्फे आज एका त्यांना चांगल्या दर्जाला म्हणा किंवा बाकीच्या राज्यांच्या सगळ्या तुलनेमध्ये आज त्यांना आम्ही नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्या कामगारांनी आज जो काही आमची दिवसभर चर्चा झाली या चर्चेमधनं जे काही सार बाहेर आलं किंवा जो काही आज निर्णय आला शासनाच्यातर्फे तो अशा पद्धतीने आला आहे आणि मला असं वाटतं की एसटीच्या या म्हणजे आम्ही जो अभ्यास केला त्यात सर्वात आत्तापर्यंत मिळालेली ही चांगली वाढ आहे. यामध्ये दुसरी गोष्ट कामगारांच्या मनात एक सतत होती की आपल्याला माहिती आहे की एसटी गेले 2 वर्ष करोनामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीत होती आणि अशा आर्थिक नुकसानीत देखील राज्य शासनाने एसटीला जवळजवळ 2,700 कोटी रुपयाची मदत
ही पगारासाठी केली होती. 2700 कोटी रुपये राज्य शासनाने पगारासाठी दिले होते, परंतु काही कारणास्तव त्यांचे पगार हे उशिरा होत होते आणि नेमका ह्या दरम्यान काही कामगारांनी पगार उशिरा मिळतात, सावकाराचं कर्ज आहे किंवा सावकाराचा तगादा आहे, त्याची काही जणांची वीज कापली, अशा वेगवेगळ्या कारणास्तव आत्महत्या केल्या आणि म्हणून राज्य शासनाने त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या अगोदर होईल ही हमी घेतलेली आहे. त्यामुळे एसटीच्या कामगारांचा पगार याच्या पुढे कधीही 10 तारखेच्या पुढे होणार नाही अशी हमी आज राज्य शासनाने घेतलेली आहे. या बाबतीमध्ये आज ज्या वेगवेगळ्या चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये कामगारांचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे म्हणून एक इन्सेंटिव्हची योजना आम्ही आज जाहीर करतो आहे. आम्ही यावरती निर्णय घेऊ की एसटीचं उत्पन्न वाढलं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या योजना आहेत की एसटीचं उत्पन्न वाढलं तर ते उत्पन्न वाढवण्यासाठी जो ड्रायव्हर कंडक्टर जो असेल ज्याने जास्त पैसे आणले तर त्यांच्या बाबतीत चांगली इन्सेंटिव्ह आम्ही त्याच्या बाबतीमध्ये लागू करू, म्हणजे पगाराबरोबरच एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी देखील कामगारांना प्रोत्साहन मिळेल. आणि म्हणून या बाबतीमध्ये सर्वकष विचार करताना आज एक दुसरी देखील मागणी आली की ज्या कामगारांनी आत्महत्या केलेली आहे या कामगारांच्या आत्महत्येचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कोणीही आत्महत्या करू नये असं आमचं म्हणणं आहे, परंतु दुर्दैवाने ज्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्या बाबतीत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल. मला असं वाटतं की ज्या गोष्टींसाठी हा संप झाला त्याच्यातली जी प्रामुख्याने जी कारणं होती त्याच्यातली 2 प्रामुख्याने कारणं होती की वेतनवाढ चांगली व्हावी आणि पगाराची हमी आम्हाला मिळावी. मला असं वाटतं शासनाने ह्या दोन्ही गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि याचबरोबर काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामध्ये कामगारांचं कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की ह्या जाचक अटी आहेत या नाहक अटी आहेत. त्या बाबतीत एक तर आमच्या आज निदर्शनास आली ती म्हणजे जे कामगार कामावर येतात परंतु कामावर त्यांना ड्युटी नसल्यामुळे त्यांची रजा भरून घेतली जाते, म्हणजे तो कामावर येऊन देखील त्याचा पगार त्या दिवसाचा मिळत नाही. आम्ही आजच्याच हे मान्य केलं आहे की याच्यापुढे जो कामगार कामावर हजेरी लावेल त्याला त्या दिवसाचा पगार मिळेल. या व्यतिरिक्त काही जाचक अटींची आज कामगारांनी आम्हाला कल्पना दिली, त्यावरती सविस्तर विचार करून शिस्त राहावी म्हणून अटी तर नक्कीच राहतील, परंतु कोणा निरपराधाला त्याची शिक्षा होणार नाही किंवा जाचक अटींमुळे कोणा निरपराधाला त्रास होणार नाही याची देखील जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्या बाबतीत आम्ही संपूर्णपणे विचार करू. मला असं वाटतं की आज गेले कित्येक दिवस हा जो विषय आहे या विषयासाठी संप चालू होता. मी आपल्या माध्यमातून दररोज आवाहन करत होतो की संप मागे घ्यावा. संप मागे घेण्यासाठी प्रत्येक वेळेला माझं आव्हान होतं, मुख्यमंत्र्यांनी देखील आव्हान केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एका स्थितीत आल्या आपल्याला हे सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी देखील आम्हाला याबाबतीत मोठं मार्गदर्शन केलं कारण त्यांचा एसटीचा अनुभव आम्हाला यासाठी कामाला आला. आणि ह्या तिन्ही नेत्यांनी या सगळ्या आमच्या ज्या गोष्टी ज्या आज आम्ही तुमच्यासमोर ठेवल्या त्या सगळ्याला मान्यता दिली, त्यांच्याशी चर्चा करून आज आम्ही ही घोषणा तुमच्यासमोर ठेवतो आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत आणि हे दोन्ही नेते जे माझ्या बाजूला बसलेले आहेत खोतसाहेब पडळकर साहेब यांना मी विनंती करतो की कामगारांनी आपला संप मागे घ्यावा कारण त्यांची भाषणं करून करून आता कामगारांना देखील ती पाठ झालेली असतील. परंतु या बाबतीत आज आम्ही जसे 2 पावलं पुढे आलो तसे ते देखील 2 पावलं पुढे आले आणि एका चांगल्या वातावरणात आजचा हा जो काय ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. माझी कामगारांना विनंती आहे की जे कामगार आपल्या गावाकडे आहेत त्यांनी उद्या सकाळी
8 वाजता किंवा त्यांची जी काही नोकरीची वेळ आहे त्यावेळेला हजर व्हावं. जे कामगार मुंबईत आहेत त्यांना मुंबईहून जायला एक दिवस लागेल म्हणून त्यांनी परवा कामावरती हजर व्हावं. आणि जे कामगार निलंबित आहेत जे हजर झाल्यावरती त्यांचं ताबडतोब निलंबन रद्द केलं जाईल. परंतु जे हजर होणार नाहीत त्यांच्या बाबतीत शासन कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा सेवा समाप्ती जे निलंबित आहेत आणखी ज्यांच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे सेवा समाप्तीची त्यांनी ताबडतोब कामावरती हजर व्हावं म्हणून आमची पुन्हा एकदा सगळ्या कामगारांना विनंती आहे की हा निर्णय आपल्यासाठी केलेला आहे आणि म्हणून आपण ताबडतोब आपला संप मागे घ्यावा. आणि याबाबतीत एसटीचं जे नुकसान झालेलं आहे मला असं वाटतं की हां या एसटीच्या या आपले टोटल प्रॉब्लेम किती झाले आता 360 कोटी झाला. ह्या सगळ्या एकंदर 720 कोटी हो महिन्याचा ह्या एकंदर एसटीवरती एकंदर आम्हाला प्रत्येक महिन्याला 60 कोटीचा अतिरिक्त बोजा आम्हाला याच्यावरती स्वीकारावा लागला. म्हणजे आमचा आत्ता प्रत्येक महिन्याला जवळपास 360 कोटी रुपयाचं आम्ही हे बर्डन पगारासाठी घेतोय. जवळजवळ 750 कोटी रुपये आम्हाला याच्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार. आज एसटी जी गेल्या 2 वर्षात आर्थिक खाई अडकलेली आहे तिचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. मी कामगारांना विनंती करतो की हा संप मागे घेऊन आपण सर्वांनी पुन्हा एकदा एसटी मूळ पदावर येण्यासाठी किंवा एसटी रुळावर आणण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू अशी मी या आपल्या सर्व चॅनल्सच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आज जे मी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी बोललो आणि त्यांच्याशी बोलूनच आपल्यासमोर आलेलो आहे. दोन्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचे नेतृत्व करणारे 2 नेते माझ्याबरोबर आहेत. हे दोन्ही नेते आता जाऊन आपली बाजू कर्मचाऱ्यांच्या समोर मांडतील आणि हा एसटीचा संप मागे घ्यावा अशी ते कामगारांना त्यांच्या वतीने विनंती करते. आम्ही पुन्हा एकदा सांगतो शासनाला जे शक्य आहे ते शासनाने केलेलं आहे. जे आजही शासनाच्या आत्तापर्यंतच्या या पूर्ण एसटीच्या कारकिर्दीमध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे आर्थिक नुकसानीत असताना देखील अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे. विलिनीकरणाच्या भूमिकेवरती शासनाने आपली भूमिका पहिल्या दिवशीपासून मांडलेली आहे की जोपर्यंत कमिटीचा निर्णय येत नाही याच्या बाबतीतला हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये एक समिती तयार केलेली आहे त्यामुळे शासन विलिनीकरणाचा निर्णय घेणार नाही. विलिनीकरणाचा निर्णय त्या समितीने घ्यायचा आहे आणि समिती जो निर्णय घेईल तो शासनाला मंजूर असेल. या बाबतीमध्ये जो उशीर होतो आहे कारण आजही 12 आठवड्यांची त्यांना वेळ आहे. 12 आठवडे हा संप चालू नये म्हणून शासनाची ही भूमिका आहे. म्हणून शासनाने उचललेलं हे पाऊल आहे. याला कामगारांनी प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो. अन्यथा आम्हाला ह्या बाबतीमध्ये एसटीचं अजून जास्त नुकसान हे आम्हालाही सरकारलाही देखील परवडणार नाही आणि कामगारांना देखील परवडणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की कामगारांनी आपली जर अशी ठाम भूमिका ठेवली तर त्याच्या बाबतीमध्ये सरकारने आपलं म्हणणं अतिशय स्पष्टपणे मांडलेलं आहे. या बाबतीत कामगार नेते जे आहेत ते जाऊन निर्णय घेतील परंतु आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. संप जर मागे घेतला नाही तर शासन म्हणून जे सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत ते आम्ही सर्व नेत्यांनी सुरुवातीपासून विलिनीकरणाची भूमिका मांडली होती.
मी पुन्हा एकदा सांगतो मी आता चला ना आझाद मैदानावरती आणि कर्मचारी आझाद मैदान या ठिकाणी आदरणीय परिवहन मंत्री महोदयजी त्याचबरोबर दुसरे आमचे सहकारी मंत्री सावंत साहेबजी आणि एवढ्या ठिकाणी माझे सहकारी आमदार गोपीचंदजी पडळकर. आता मंत्री महोदयांनी त्यांची भूमिका शासनाची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. या भूमिकेच्या बाबतीमध्ये आम्ही तातडीनं आझाद मैदानावरती जात आहोत आणि ही भूमिका शासनाची आणि कामगारांच्या बरोबर चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी बरोबर 7:30 वाजता आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करतो. तुम्हाला जी चर्चा झालेली आहे तुमच्याबरोबर काल रात्रीपासून चर्चा सुरू आहे, त्या चर्चेबाबत तुम्ही समाज देण्यास का ती मान्य आहे कामगारांनी घडली. आताची जी भूमिका आहे ती शासनाला जे शक्य आहे ते देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाने घोषणा केलेली आहे. आमची मूळ मागणी जी होती ती शासनामध्ये विलिनीकरणाची होती, परंतु सध्या ही सगळी प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया आहे, समितीच्या माध्यमातून हा निर्णय होणार आहे. ही भूमिका शासनाची असल्यामुळं जे शासनाला आता देणं शक्य आहे ते त्यांनी या ठिकाणी घोषित केलेले आहे. याबाबत आम्ही आता ग्राउंडवरती जाऊन कामगारांच्या बरोबर चर्चा करून आम्ही ताबडतोब 7:30 वाजता भूमिका शासनानं जी पहिली होती तीच भूमिका आज या ठिकाणी ठेवलेली आहे. पण जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही 2 पावलं पुढे येत आहोत आणि याबाबत एसटी कर्मचारी आणि त्याच्या बाबत विचार करावा अशी भूमिका शासनानं सकारात्मक घेऊन या ठिकाणी त्यांनी त्यांचं म्हणणं ठेवलेलं आहे. आम्ही याबाबत आझाद मैदानावरती जाऊन आम्ही या भूमिकेच्या बाबत चर्चा करू आणि निर्णय वेतनवाढीच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या चर्चा झालेल्या नव्हत्या. या नव्यानं आज प्रस्ताव शासनाकडून त्या ठिकाणी मांडण्यात आला, जाहीर करण्यात आला. अगोदर आमच्या ज्या चर्चा झाल्या त्या सगळ्या विलिनीकरणावरती झालेल्या. आम्ही आझाद मैदानावर जे आंदोलक बसलेले आहेत त्यांच्या बरोबर जाऊन आम्ही सरकार बरोबर चर्चा सुरू असताना सरकारनं जो प्रस्ताव पुढे आणला तो सरकारनं इथं भूमिका मांडली. मंत्री महोदयांनी विनंती केली की आम्ही आमची भूमिका सरकारकडून ज्या पद्धतीनं 2 पावलांमध्ये पुढे जाता येत आहे त्या पद्धतीनं आम्ही जात आहोत. तुम्ही आमच्या बरोबर इथं थांबा, आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि मग तुम्ही कामगारांच्या बरोबर चर्चा करा आणि त्या ठिकाणी तुम्ही सकारात्मक चांगला निर्णय घ्या अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी केल्यामुळं आम्ही या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका सगळी जाणून घेतली. एक एक विचार
हे बघा, एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आमच्या सोबत आलेलं आहे. ऐका, या मीटिंग मध्ये बैठकीमध्ये सगळी भूमिका ही एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मांडलेली गेलेली आहे. संप हा एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त संप आहे. संप काय आम्ही पुकारलेला नाही. आझाद मैदानावरचं आंदोलन आम्ही अनाऊन्स केलं. आम्ही 15 दिवस आझाद मैदानावरती बसून होतो. आता आम्ही इथून जाऊन आझाद मैदानावरती कर्मचाऱ्यांच्या सोबत चर्चा करणार, कारण 3 बैठका सरकारबरोबर आमच्या जेव्हा झाल्या, पहिल्या बैठकीमध्ये विलिनीकरण याशिवाय आमचा दुसरा कुठला विषय झाला नाही. दुसऱ्या बैठकीमध्ये सुद्धा विलिनीकरणाशिवाय आमचा कुठला विषय झाला नाही. काल जेव्हा बैठक झाली तेव्हा सुद्धा आम्ही माननीय मंत्री महोदयांच्याकडे आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणावरती भूमिका मांडली. सरकारच्या वतीनं त्यांची हतबलता सांगितली की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही, समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आणि मग त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समोर असा प्रस्ताव पहिल्यांदा ठेवला, कारण याच्या अगोदर जेवढ्या बैठका झाल्या तेव्हा कुठला प्रस्ताव सरकारच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवला गेला नव्हता. काल जो प्रस्ताव ठेवला तो प्रस्ताव घेऊन परत आम्ही आझाद मैदानावरती गेलो. आझाद मैदानावरती चर्चा करून काही सगळे त्यातले तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी प्रस्ताव सरकारच्याकडे दिला आणि त्याच्यावरती सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळं आता आम्ही इथून आझाद मैदानावरती जातोय, तिथं सगळ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करतोय, त्यांचं काय मत आहे आम्ही जाणून घेऊन आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. हे बघा, कर्मचाऱ्यांशी बोलल्याशिवाय आम्ही काही बोलणार नाही. अर्ध्या तासाची तुम्ही वाट बघा, 7:30 आम्ही तिथं बोलणार आहे. ती काय भूमिका आम्ही तिथं स्पष्ट करू, तिथं आता इथं स्पष्ट करावी असं काय नाहीये. आम्ही त्यांच्याशी स्पष्ट करू. विलिनीकरणाचा निर्णय हा सर्वस्वी हायकोर्टानं नेमून दिलेल्या समितीकडनं येईल, त्याच आधारे होईल. मात्र सध्या आम्ही कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून पगारवाढ देतोय असा प्रस्ताव शासनानं आता समोर ठेवलाय. ही पगारवाढ नेमकी कशी असेल तेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय. मात्र जे कर्मचारी सध्या आंदोलन करतायत ते जर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत तर मग पुढे काय करायचं हे आम्ही कर्मचारी